चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. मुख्य मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र साळवे यांनी पुष्पचक्र वाहिल्यानंतर दुचाकी रॅलीला पंचशील ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. तब्बल 2 वर्षांनी होत असलेल्या 2 दिवसीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुवन बौद्ध आंबेडकरी विचारवंत विविध समीक्षक साहित्यिक देश विदेशातील अभ्यासकांचे प्रबोधन होणार आहे. यासाठी येथील दीक्षाभूमी सजली आहे. संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रोषणाईने करण्यात आली आहे. दीक्षाभूमी स्थळे तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र देखील उभारण्यात आले आहे. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थि कलशासह मिरवणूक निघेल. त्यानंतर समारंभस्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिचे जतन केलेल्या अस्थिकलशाचे दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. दरम्यान दीक्षाभूमीवर धम्मसंबंधित उपयुक्त वस्तूंचे स्टॉल देखील लागलेले आहेत. 66व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि पार्श्वगायिका वैशाली माळी यांच्या बुद्ध भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचलनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आनंद घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नागरिकांसाठी ही भीमगीतांची आनंद पर्वणी उपलब्ध होणार आहे. आनंद शिंदे हे विख्यात गायक असून लोकगीतांच्या क्षेत्रात त्यांच्या गायकीचा ठसा आहे. पार्श्वगायिका वैशाली माळे यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतात आघाडीच्या गायिका म्हणून नाव कमावले आहे. मराठी हिंदी कार्यक्रमाच्या सारेगमप या कार्यक्रमाच्या त्या विजेत्या देखील आहेत. बुद्ध भीमगीतांच्या या सुमधुर कार्यक्रमाला नागरिकांनी तसेच बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक विभागाने केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अरुण घोटेकर साहेब व त्याचबरोबर संस्थेचे सर्व सभासद, त्याचबरोबर बदलत ज्ञानज्योती महास्तर चंद्रपूर घोड़ा साहब जो जिला कलेक्टर साहब है वे इस गुब्बारे को आकाश में छोड़ेंगे और हमारे भक्त ज्ञान ज्योति आ रहे हैं. भक्त ज्ञान ज्योति भी आ रहे हैं. एक मिनट इधर देखिए. घोटेकर साहब इधर देखिए. हाँ भक्त ज्ञान ज्योति महास्तवी जी हमारे बीच में है. वे भी बलून को ये भाईचारा हमारा मैत्री का बैकग्राउंड पूरे विश्व में जाए तो वे छोड़ने जा रहे हैं. विश्व शांति विश्व मैत्री का यह प्रतीक है हमारे गुब्बारों का यह